विजेच्या संदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही आमच्या सदस्यांनी जायचं कसं? अध्यक्ष महोदय, आज कोणीही सदस्य मतदार संघात गेल्यानंतर पहिला प्रश्न विचारतात, आमच्या वीज तोडण्या कधी जोडून देणार, तोडलेल्या वीज जोडण्या कधी जोडून देणार आहात, हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारला जो अध्यक्ष महोदय की रोज फेसबुक लाईव्ह करून शेतकरी आत्महत्या करतो आहे, त्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे का? अध्यक्ष महोदय, इतके दिवस झाले आले आम्ही काय मागणी करतोय? आम्ही मागणी एवढीच करतोय की राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी या सभागृहाच्या फ्लोरवर घोषणा केली होती की मे पर्यंत एकही कनेक्शन कापणार नाही. अध्यक्ष महोदय, मग अशा परिस्थितीमध्ये त्या घोषणेचं झालं काय? या सभागृहाला काही अधिकार आहेत की नाही? या सभागृहाचे काही प्रिव्हिलेजेस आहेत की नाही? या सभागृहाची काही सँक्टिटी आहे की नाही या सभागृहामध्ये घोषणा करायची? आणि सर्रास अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विजेचे कनेक्शन कापायचे? अध्यक्ष महोदय, भयानक आक्रोश आहे, भयानक आक्रोश आहे. या सभागृहामध्ये जर आक्रोश मांडण्यात आला नाही तर आम्हाला कोणालाच माफ करणार नाही. सत्ता पक्ष असो, विरोधी पक्ष असो, शेतकरी कोणालाच माफ करणार आहे? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष नाही, म्हणून माझी विनंती आहे, आत्ताच्या आत्ता या क्षणी मंत्री आणि या क्षणी मंत्री आपल्याला उत्तर दिलं, घोषणा करायला या संदर्भात आज सभागृहामध्ये ऊर्जा मंत्री इथं नाहीत, उपमुख्यमंत्री नाहीत, त्यामुळे या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी चर्चा करणार. किती शेतकरी मेल्यावर चर्चा होणार? किती शेतकरी मेल्यावर चर्चा तुम्ही करणार आहे? रोज शेतकरी मरतायत, शेतकरी मेल्यावर चर्चा करून फायदा काय आहे? या वांझोट्या चर्चेचं करायचं झोपलाय हे कसं झालेलं अध्यक्ष महोदय? आणि या सभागृहामध्ये शेतकरी मरत असताना आम्ही जर काहीच बोललो नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सभागृहाची बैठक